नगरच्या माती तारार आबांच्या लेखाचं तुफान भाषण. रोहित पाटील म्हणाले, स्वाभिमान लाचारीमध्ये फरक. अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार निलेश लंके यांच्यासाठी पाथर्डी बाजार तळावर प्रचारसभा झाली. या सभेत दिवंगत नेते आर आर पाटील यांचे पुत्र रोहित पाटील यांनी भाषण केलं. दोन मतदारसंघाची चर्चा संबंध राज्यात सुरू आहे, ते म्हणजे बारामती आणि अहमदनगर दक्षिण. बारामती कशी निवडणुकीत सुरू आहे हे सांगायची गरज नाही, मात्र नगर दक्षिणमध्ये हुकुमशाही, स्वाभिमान आणि लाचारीचा फरक करणारी ही निवडणूक आहे. नगर दक्षिणची निवडणूक चर्चेत असण्याचं कारण हे आहे की स्वाभिमानामध्ये आणि लाचारीमध्ये फरक करणारी निवडणूक यंदाची आहे, असं रोहित पाटील म्हणाले. एका बाजूला हुकुमशाही आहे आणि दुसऱ्या बाजूला नगर दक्षिणमधले सगळे लोक आहेत. एकत्रितपणे येऊन लोकशाही टिकवण्यासाठी स्वाभिमानाने उभं राहणं गरजेचं आहे. आपल्या सगळ्यांचा उत्साह पाहिल्यानंतर, अनेक ठिकाणहून माहिती घेतल्यानंतर निलेश लंकेंचा विजय होणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे, असंही रोहित पाटील यांनी म्हटलेलं आहे. लोकसभेच्या निवडणुकांचं रणशिंग हे फुकलं गेलंय आणि प्रामुख्याने दोन लोकसभा मतदारसंघाची चर्चा संबंध महाराष्ट्रामध्ये चालू आहे, ती म्हणजे एक बारामती आणि दुसरी नगर दक्षिणची. आता बारामतीची उमेदवारी किंवा निवडणूक का चर्चेत आहे हे दादा मी सांगण्याची आवश्यकता नाही, पण नगर दक्षिणची उमेदवारी, नगर दक्षिणची निवडणूक चर्चेत असण्याचं कारण असं आहे की ही जी निवडणूक आहे ती स्वाभिमानामध्ये आणि लाचारीमध्ये फरक करणारी ही निवडणूक आहे. ही जी निवडणूक आहे, एका बाजूला हुकुमशाही आहे आणि दुसऱ्या बाजूला नगर दक्षिणमधले सर्व लोक एकत्रितपणाने येऊन लोकशाही टिकवण्यासाठी स्वाभिमानाने उभे आहेत. आपल्या सर्वांचा उत्साह बघितल्यानंतर, अनेक ठिकाणाहून माहिती घेतल्यानंतर निलेश लंकेंचा विजय ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे हे सुद्धा मला आपल्याला सांगायचं आहे. खरं तर हा महाराष्ट्र संता महंतांनी घाम गाळून घडवलेला महाराष्ट्र आहे. या महाराष्ट्रावरती त्यांनी संस्कार केलेले आहेत. आम्ही संत तुकारामांचं नाव घेतो, संत ज्ञानदेवाचं नाव घेतो. मी ज्यावेळेस लंके साहेबांचं पूर्ण नाव वाचलं मला आनंद झाला की त्यांचंही नाव निलेश ज्ञानदेव लंके आहे. आता एक ज्ञानदेव महाराज आमच्यासाठी गाथा ठेवून गेले, पिढ्यानपिढ्या आम्ही त्या गाथा जोपासलेल्या आहेत. आता दुसरे ज्ञानदेव हे आमच्यासाठी निलेश ठेवून गेलेले आहेत, आता त्या निलेशला आपल्याला जोपासायचं, ही भूमिका आपल्याला सर्वांना स्वीकारायची आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, अहमदनगर.